भारतीय सेना कधी पॉलिटिकल समोर संजय राऊत हे सिल्वर ओकनी म्हणजे माहीत आहे तुम्हाला की शरद पवार साहेबांचं निवासस्थान त्या शरद पवार साहेबांच्या निवासस्थानावरून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरुद्ध सकाळी भुकण्याकरता नेमलेला माणूस आहे. त्यांना काय अधिकार आहे शिवसेनेला भाडोत्री म्हणण्याचा? मुळात संजय राऊत यांना राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार संपवण्याकरता आणि शिवसेनेपासून अलिप्त करण्याकरता नेमलेला जो दलाल म्हणतात ते संजय राऊत आहे. सिल्वर ओकचे दलाल ज्यांना म्हणायला पाहिजे ते संजय राऊत आहेत. त्यांनी स्वतः जी शिवसेना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांचं नेतृत्व करत होते, त्या शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या विचारापासून बाजूला करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे, त्यांनाच ही दलाली आहे, ते दलाल म्हणून त्यांना नेमलेले आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मूळ विचारापासून बाजूला करण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि म्हणून शरद पवारांनी नेमलेले ते दलाल आहेत, त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. या उलट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी शिवसेना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून वेगळी झाली होती तिला पुन्हा त्या मार्गावर आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी जी काही दलाली केलेली संजय राऊतांनी ती संपवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात भाडोत्री सेना चालणार नाही, मात्र एक वर्ष झालेलं आता मुख्यमंत्र्यांना कसं असं देखील संजय राऊत. उरलेली जी काही शिल्लक सेना आहे त्यांना थांबवण्याकरता हे सगळे उद्योग सुरू आहेत. आपण पाहताय गेल्या आठवड्यामध्ये नगरसेवकांच्या बैठका झाल्या, विभाग प्रमुखांच्या बैठका झाल्या, शाखा प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत. जी काही उरलेली माणसं आहेत ती आता सगळे सोडून चाललेले आहेत. सुरुवातीला जे सहानुभूती घेण्याकरता जे भावनेचं नाटक केलं होतं ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या विकासाकरता जे काम करतायत ते लोकांच्या लक्षात आल्यानंतर आता संपूर्णपणे ओघ शिवसेनेकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सुरू आहे. म्हणून त्यांना थांबवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत. प्रत्येक मिटिंगमध्ये सांगितलं जात आहे हे आमदार अपात्र होणार, ते आमदार अपात्र होणार. तुम्हीच मुळात तुम्हीच आता फेकायच्या योग्यतेचे झालेले आहात. तुमचा असली चेहरा लोकांसमोर आलेला आहे, लोक तुमच्यापासून लांब जात आहेत, पदाधिकारी लांब जात आहेत, म्हणून हे सर्व नाटक आपण सुरू केलेलं आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक औरंगजेब का नाम रहेगा अशी घोषणा जी आहे ती बुलढाण्यातल्या ओवेसींच्या सभेत झाली. बघा शिवछत्रपतीची जी काही हिंदवी स्वराज्याची जी स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीचे मोगल जुलूमशाह होते. तीच पुनरावृत्ती पुन्हा या ठिकाणी होते. अशा लोकांच्या वक्तव्यावरती काही लक्ष देण्याची गरज नाही आहे. या महाराष्ट्र सांभाळण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितभाई शाह आहेत. अशा लोकांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही. त्यांची लायकी आणि योग्यता वेळेवरती त्यांना दाखवून देईल आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य ते करत असतील तर त्याच्यामागे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याच्या सुद्धा यांचा डाव असावा आणि गृह खातं सक्षम आहे त्यांना त्याचं योग्य ते उत्तर देईल.
पण बाहेरून लोक आणली गेलेली आहेत आणि मुद्दामून घोषणाबाजी केली गेलेली आहे, या सगळी चौकशी होईल अशी देखील काही नक्कीच गृह खातं याविषयी चौकशी करेल आणि दोषी लोकांवरती नक्कीच कारवाई होईल. टाळूवरचं लोणी खाण्याचं काम ठाण्यात झालं असं देखील संजय राऊत म्हणतात. मुंबईमध्ये आपण पाहताय की मेलेल्या माणसांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे. प्रेत झाकण्याची जी प्लास्टिकची पिशवी असते 6,000 रुपये अशा पद्धतीने महानगरपालिकेने ते विकत घेतलेले आहेत. म्हणजे काय लेवलचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे. मेलेल्या माणसांच्या वरती पैसे खाणंसुद्धा यांनी यांना लाज वाटलेली नाही आहे. आणि याचा अर्थ हे वाट बघत होते का जास्तीत जास्त माणसं मृत्यू पावावी आणि आम्हाला त्याचं जास्त कमिशन मिळावं, यांना काय बोलायचा अधिकार आहे. तुम्हाला माहीत आहे की मुंबईमध्ये काम करणार माणूस राहण्याकरता ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा शहरांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. मुंबईतून यांनी मराठी माणूस हद्दपार केला तो राहण्याकरता कुठे आला, तर ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, त्या ठिकाणची व्यवस्था चांगली आहे म्हणूनच त्या ठिकाणी राहायला आले ना. यांनी मुंबईतला माणूस मराठी माणूस हद्दपार केला, परंतु त्याला निवासस्थान देण्याचं काम या ठाणे, कल्याण, डोंबिवलीने केलेलं आहे. मुंबईतले रस्ते पहा, ठाण्यातील रस्ते पहा, ठाण्यातील सुविधा पहा. यांनी केवळ मुंबई हे मातोश्रीने पैसे भरण्याचं, पैसे कमवण्याचं आणि पोट भरण्याचं साधन म्हणून यांनी त्या मुंबईकडे पाहिलेलं आहे. मुंबईतील जनतेच्या लक्षात आलेलं आहे टाळूवरचं लोणी खाणारी ही सर्व मंडळी आहेत. आत्ता त्यांना याचं दिसतंय का, अहो मुंबई लुटली यांनी, प्रेताच्या पिशवीचे सुद्धा सास. आपण पहा कोविडमध्ये जो काय भ्रष्टाचार झालेला आहे, खुर्चीचं भाडं काय लावलेलं आहे, टेबलचं भाडं काय लावलेलं आहे, बेडचं भाडं काय लावलेलं आहे. आणि ही मंडळी आहेत कोण? चौकशी आपली झालेली आहे, चौकशी होते. तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला न्याय मिळेल, अयोग्य असाल तर तुमच्यावरती कारवाई होईल. कशाला घाबरताय, कुणासाठी घाबरताय? तुम्ही हे म्हणा ना की भ्रष्टाचार झाला नाही, काय करायची ती चौकशी करा, आम्ही भ्रष्टाचार केला नाही. तिकडे तुमच्या धाडी पडल्यावर तुम्ही म्हणताय ठाणं, कल्याण, डोंबिवलीची चौकशी करा. हे काय प्रकार आहे? लोकांच्या सर्व लक्षात येत आहे आपण काय करताय. आत्तापर्यंत मुंबईच्या जीवावर आपण जगलात, मुंबईला ओरबडून लुटलेले आहे आपण, या मुंबई महापालिकेला लुटलेले, आता तुमचं स्थान धोक्यात आलंय म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करताय. पण साहेब या कोविड मुद्द्यात मुंबई महानगरपालिकेची चौकशी लावली, त्यानंतर ठाणे आणि कल्याण या दोन महानगरपालिकेची चौकशी लावावी. आपण त्या कोविड काळामध्ये महापौर होता ठाण्याचे, तर या आरोपाला कसं उत्तर? बघा मी तुम्हाला म्हणतोय ना, तुम्ही चोर आहे, तुम्ही चोर नाही हे म्हणा ना की मी चोरी केली नाही. मी चोर आहे म्हणून दुसरे पण चोर असतील. संजय राऊत विचार करून बोला, तुमच्यासारख्या 6,000 रुपयाला प्रेताच्या पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या ठाणे महापालिकेने घेतलेल्या नाही आहेत. तुम्ही सत्तेत होतात, तुम्ही शासनात होतात, मी महापौर होतो, अहो मी लस जरी मागितल्या ना तरी तुम्ही दिलेल्या नाही आहेत. ठाणे, या ठाण्याने तुम्हाला पहिली सत्ता दिली, या ठाण्याच्या जीवावर तुम्ही मोठे झालात. लसीची मागणी तुमच्याकडे मी केली होती, ती सुद्धा तुम्ही दिली नाही. काय ठाण्याकरता मुख्यमंत्री म्हणून आपण केलं कोविड परिस्थितीमध्ये? कित्येक शिवसैनिक दगावले कोविडमध्ये काम करत असताना, लोकांची सेवा करत असताना. कधी साधी विचारपूस केली का? नगरसेवक दगावले. कधी मायेची फुंकर त्यांच्यावर केली का तुम्ही? कधी आलात का पाहायला? कधी त्यांच्या कुटुंबांची चौकशी केलीत का? काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे? ज्या ठाण्याने पहिली तुम्हाला सत्ता दिली त्याकडे तुम्ही ढुकून सुद्धा मुख्यमंत्री असताना लक्ष दिले नाही, एक रुपयाची मदत तुम्ही आम्हाला केली नाही, आणि ठाण्याच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? मोर्चा वळवण्यासाठी ईडी चौकशी लावली जाते, मुंबईचं नाव खराब केलं होतं असं देखील उद्धव ठाकरे. हे बघा, ईडीनी चौकशी जी लावलेली आहे, दूध का दूध पाणी का पाणी होईल. तुम्ही नसेल भ्रष्टाचार केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. आणि कोणाच्या, तुम्ही माननीय श्रीधर पाटणकर हा विषय तुम्हाला माहिती आहे का? श्रीधर पाटणकर यांची ज्यावेळी चौकशी सुरू झाली त्याच वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना महाविकास आघाडी, तुम्ही डेट बघा, डेट काढा,
त्याच वेळी शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं दिल्लीला, नक्की महाराष्ट्राच्या प्रश्नावर गेलं होतं का? मोदी साहेबांची सेपरेट जी मीटिंग घेतलीत तुम्ही बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांना बाहेर ठेवून, नक्की विनवणी कशासाठी केली? श्रीधर पाटणकर यांच्यासाठी केली, आपल्या कुटुंबियांची चौकशी लागली म्हणून केली का? महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या ज्या प्रश्नांविषयी जर तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटला असाल माननीय पंतप्रधानांना, तर महाविकास आघाडीचे नेते बाहेर का ठेवले याचं उत्तर द्या तुम्ही. पटणामध्ये बैठक झाली, त्यामध्ये काँग्रेस आणि आरडीएमध्ये मतभेद दिसून आला, कसं बघतात एकीकडे महाराष्ट्रातून दिग्गज नेते? बघा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तम वक्तव्य केलेलं आहे की आपले वारस हक्क आपल्या परिवाराच्या खुर्च्या कायम ठेवण्याकरता जी पटना येथील बैठक होती, बाकीचं दुसरं काही नाही. आपला जो काय परिवार आहे त्याची सत्ता पुन्हा यावी याकरता ही बैठक होती. हिंदुस्थानांचे प्रश्न, हिंदुस्थानचा विकास याच्या संदर्भात त्यांना काही घेणे देणे नव्हतं. केवळ आपला जो पुढचा परिवार आहे तो सुख समाधानाने नांदावा, राजकारणामध्ये तो सेटल व्हावा याकरता ही सगळी बैठक होती. त्याला पर्याय नाही हो, तुम्ही सांगा. उद्धव ठाकरे साहेब यांची योग्यता, यांची लेवल, मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते, शिवसेना सारख्या पक्षाचे ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना कुणाच्या बाजूला बसवलं जाते? मेहबूबा त्या मॅडम होत्या त्यांच्या बाजूला, त्यांची योग्यता राजकारणामधली काय होती आणि कुठे बसवलं गेलंय, त्यांना अगदी दुय्यम स्थान. याचा अर्थ कदाचित असा असेल त्यांच्याकडे 5-7 खासदार उरलेले आहेत आणि 1-5 आमदार उरलेले आहेत, म्हणून त्या पद्धतीने त्यांना ती मान दिलेला, हा महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. त्यांनी ते समजायला पाहिजे की आपला जो अपमान केलेला आहे त्यांच्यावर राहायचं की नाही राहायचं. ओके ओके चला.